मंडळी नमस्कार, मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो वॉच। हिंदी सिनेमामध्ये योगायोगाच्या गोष्टी घडत असतात। योगायोगानं नायक नायिका एकमेकांना मिळणं, योगायोगानं जुळे भाऊ किंवा बहिणी एखाद्या जत्रेत हरवणं, योगायोगानंच ते पुन्हा एकत्र येणं, त्यांची भेट होणं, आपलं राजकारणही काही वेगळं नाही, राजकारणामध्ये सुद्धा असे योगायोग घडत असतात। काही महिन्यांपूर्वी भोपाळ इथं झालेल्या एका जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरती गंभीर आरोप केला होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 70,000 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा केलाय, आर्थिक भ्रष्टाचार केलाय, अशी टीका मोदी यांनी केली होती। गंमत बघा, ही टीका झाल्यानंतर अवघ्या 2-4 दिवसांमध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि इतर काही नेते शरद पवार यांना सोडून पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी भाजपचा हात धरला। कसं सगळं योगायोगाने घडून आलं बघा। आता काल जळगाव इथं झालेल्या एका जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावरती कठोर शब्दात टीका केली। आता अर्थात चित्र वेगळं आहे। शहा असं म्हणाले, शरद पवार यांचं ओझं गेली 50 वर्ष महाराष्ट्रानं सहन केलंय। या सगळ्या योगायोगाला आणखीन 1-2 बाजू आहेत। महाराष्ट्र शासनाचा एक मोठा महारोजगार मेळावा नुकताच बारामती इथं पार पडला। या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार उपस्थित होते। या मेळाव्याच्या निमित्तानं शरद पवार यांनी फडणवीस, मुख्यमंत्री शिंदे यांना आपल्या घरी निवासस्थानी गोविंद बागेत जेवायला या असं आमंत्रण दिलेलं होतं। मात्र फडणवीस यांनी ते आमंत्रण नाकारलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते आमंत्रण नाकारलं आणि दोघेही पवार यांच्या घरी जेवायला गेले नाही। घटना घडून अवघे 1-2 दिवस होत नाहीत तोच एक नवीन घटना समोर आले। यूट्यूब मीडियातून याविषयी जे काही व्हिडिओ प्रसारित झालेत, या घटनेला अधिकृतपणे दुजोरा अद्याप मिळालेला नाही। झालं असं की उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली। प्रश्न असा इथे येतो की हाही पुन्हा निव्वळ योगायोग आहे का, की जे फडणवीस शरद पवार यांचं जेवणाचं आमंत्रण नाकारतात त्यानंतर शरद पवार आपल्या कन्येसह फडणवीसांच्या घरी जातात, भेट घेतात आणि तिथं जेवण करतात। बारामती हा लोकसभा मतदारसंघ पवार कुटुंबियांची मालमत्ता म्हणता येईल किंवा त्यांचं संस्थान म्हणता येईल। सुप्रिया सुळे गेल्या 2-3 निवडणुकांमध्ये या बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत। मात्र आता चित्र बदलल्यामुळे याच बारामती संघात सुप्रिया सुळे यांना घरातूनच अर्थातच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं कडवं आव्हान समोर निर्माण झालेलं आहे। शरद पवार यांना आता धावपळ करावी लागत असेल आणि त्यासाठीच त्यांनी आणि सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांची भेट घेतली तर नाही ना। भ्रष्टाचारी काँग्रेस पक्ष, नॅचरल करप्ट पार्टी असं मोदी यांनी म्हटलं होतं, तेच मोदी निवडणुकांनंतर बारामती येथे जातात, पवार यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी होतात आणि त्या कार्यक्रमात पवारांवरती स्तुतीसुमन उधळतात, किंवा अजित पवार यांच्याबरोबर पहाटेचा शपथविधी होण्यापूर्वी त्यांच्या सिंचन घोटाळ्याबाबत भाजप आणि भाजपचे नेते
टीका करतात. पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर ते प्रकरण मागे पडतं, बंद केलं जातं. घर बँक घोटाळ्या प्रकरणातही अजित पवार यांच्यावरती भाजपच्या नेत्यांनी कठोर शब्दात टीका केली होती. त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे त्याची चौकशी झाली होती. मात्र आता अलीकडेच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं या शिखर बँक घोटाळ्यासंदर्भातील आपला क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी राजकारणाचं गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचं राजकारण या संदर्भामध्ये व्होरा समितीची स्थापना केली होती. गुन्हेगारी जगताशी किंवा कुख्यात गुन्हेगारांशी त्यांचे संबंध आहेत अशांची नावं त्या अहवालात आहेत. आणि महाराष्ट्रातील त्या अहवालातून अग्रस्थानी असलेलं नाव आहे शरद पवार. या संदर्भात काही वर्षांपूर्वी बरीच चर्चा झाली, प्रसारमाध्यमातून वृत्तवाहिन्यांमधून त्यावर कार्यक्रम घडून आले, चर्चा घडून आली. मात्र 2014 पासून ते आत्तापर्यंत भाजपने इतकं मोठं अस्त्र हातात असतानाही शरद पवार यांच्या विरोधात कुठलंही पाऊल उचललं नाही, काही केलं नाही. शरद पवार आणि भाजप यांचं हे नातं हे नेहमीच असं अनाकलनीय राहिलेलं आहे. मंडळी, तुर्तास इथंच थांबतो. आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. तसंच शेजो उवाच हे चॅनल आहे, सबस्क्राईब करा.